दुसऱ्याच्या हातात गेलं तर ज्याचं शस्त्र आहे त्याच्यावरही गुन्हा दाखल होतो, ज्यांनी हातात घेतलं त्याच्यावरही गुन्हा दाखल होतो, परंतु सरकार सत्ताधाऱ्यांना वाचवण्याचं काम करीत आहे आणि म्हणजे सरकार असंवेदनशील आहे, शेतकरी विरोधी आहे आणि पुन्हा सांगेल मी हे सरकार महाराष्ट्र द्रोही आहे। सरकारने आता राहुल कुल यांची सुद्धा चौकशी करण्याचं धारिष्ट दाखवावं अशा प्रकारचं आव्हान मी या सरकारला करतो। आणि म्हणजे या सगळ्या स्थितीमध्ये आजचं सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे। अतिवृष्टीचे सततच्या पावसाचे जाहीर केलेले पैसे अजून सुद्धा शेतकऱ्याला भेटलेले नाही, प्रोत्साहन अनुदान द्यायचं ते सुद्धा शेतकऱ्याला भेटलेले नाही आणि म्हणून या सरकारच्या विरुद्ध मला असं वाटतं की एल्गार शेतकरी महाराष्ट्रात पुकारतात। त्याची सुरुवात जर कम्युनिस्टांनी केली तर मला असं वाटतं अवघा महाराष्ट्र या सगळ्या मागे उभा राहण्याची आताची स्थिती आहे। असं होत असताना सदा सर्वनकर जे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे यांनी गणेशोत्सवामध्ये त्यांच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडल्याचं समोर आलं होतं तसा गुन्हा दाखल झाला। मग पोलिसांनी याच्यातले काडतूस यांच्याच रिव्हॉल्व्हरचे आहे का हे तपासण्यासाठी 6-7-8 महिने घेतले, ते काडतूस यांच्याच रिव्हॉल्व्हरचे हे स्पष्ट झालं। नंतर आता पोलीस म्हणतायत की त्यांनी झाडली नसावी। मला सांगा, एक रिव्हॉल्व्हर एक शस्त्र पोलीस परवानगी देतात हे स्वतःच्या शिवाय दुसऱ्याला वापरता येत नाही। दुसऱ्याच्या हातात गेलं तर ज्याचं शस्त्र आहे त्याच्यावरही गुन्हा दाखल होतो, ज्यांनी हातात घेतलं त्याच्यावरही गुन्हा दाखल होतो, परंतु सरकार सत्ताधाऱ्यांना वाचवण्याचं काम करीत आहे ठिकठिकाणी गल्लीबोळात। रात्री मला कल्याणहून सुद्धा एक कोणत्या तरी पोलीस स्टेशनहून फोन आला की शिवसेनेच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांच्या घरावर दगडफेक झाली, साधा गुन्हा सुद्धा त्याच्यातून काढतूस जातात आणि त्याच्यावरची सुद्धा तशी स्थिती आहे। अनुमान हे सरकार असंवेदनशील आहे, शेतकरी विरोधी आहे आणि पुन्हा सांगेल मी हे सरकार महाराष्ट्र द्रोही आहे। अकलण्यात वगैरे काही आलेलं नाही, शिवसेनेची संघटनात्मक प्रोसेस आहे। मला वाटतं हे चुकीचा शब्द आहे, सर्व संमतीनं संघटनात्मक निर्णय होत असतात तो झालेला। हा बरोबर, मनी लॉन्ड्रिंगचा आरोप जो आहे तो संजय राऊत यांनी लावलेला आहे आणि त्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील संजय राऊतांनी लिहिलेलं आहे। परवाच्या दिवशी हसन मुश्रीफ यांच्या घरावर कागलमध्ये ईडीनं दुसऱ्यांदा धाड टाकली म्हणावं लागेल आणि त्याच्यात काही कागदपत्रातली कमतरता आणि काही पैशाची अफरातफर अशा प्रकारचं वक्तव्य ईडीनं केलं। पहिल्यांदा तपासणी झाल्यानंतर पुन्हा एकदा तपासणी होते आणि एकीकडे सत्ताधारी पक्षाचे राहुल कुल हे जे आमदार आहे यांच्या कारखान्यामध्ये 500 कोटी रुपयाचं मनी लॉन्ड्रिंग झाल्याचं पत्र शिवसेनेचे नेते खासदार संजयजी राऊत साहेब यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना दिलेलं आहे। म्हणतो आता बघू ईडी कारवाई करते का। जी ईडी 12-15 लाख रुपयासाठी संजय राऊतांना अटक करते, जी ईडी हसन मुश्रीफांची 4-4 वेळा चौकशी करते, आता हसन मुश्रीफ आता राहुल कुल यांच्याविषयी सरकारकडे पत्र दिलेलं आहे, याचे रितसर पुरावे दिलेले आहे किंवा देण्यात येतील। सरकारने आता राहुल कुल यांची सुद्धा चौकशी करण्याचं धारिष्ट दाखवावं अशा प्रकारचं आव्हान मी या सरकारला करतो। आज की महाराष्ट्र की सरकार असंवेदनशील आहे, किसानों के प्रति